आय एम नॉट शुअर की आम्हाला ते आजची रात्र तिथे गेल्यानंतर कशी होईल. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर तुम्ही बघत आहात जर्मनी 360 ट्रॅव्हल सिरीज, ज्यामध्ये आम्ही जर्मनी पूर्ण फिरणार आहोत आणि आम्ही पूर्ण चक्कर मारून जर्मनीचे सगळेचे सगळे 16 स्टेट सुद्धा कव्हर करणार आहोत आणि सगळ्यात मोठ्या ज्या सिटीज आहेत त्यांना व्हिजिट करणार आहोत. सो दॅट तिथलं कल्चर, तिथलं लाईफस्टाईल आणि सगळ्यात मधला डिफरन्स तुमच्यासोबत शेअर करता आला पाहिजे. तर आम्ही आता सध्या हॅनोवर सिटीमध्ये आहोत आणि हॅनोवर सिटीचा हा पार्ट 2 तुम्ही बघताहेत. पार्ट 1 आम्ही डे लाईफमधले सगळे इथले बेस्ट प्लेसेस, इथले लोक आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. आता आम्ही आलो आहे जेवण करायला, पण त्या अगोदर जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर चॅनलवर अवेलेबल आहे, तो नक्की बघा. आणि ऍक्च्युली आम्ही आता एशियन रेस्टॉरंटमध्ये याच्यासाठी आलो कारण आम्ही जे हॅनोवरचं स्पेशल फूड बघितलं त्यात नॉनव्हेज आणि सॉसेजेस वगैरे मोस्टली होते, बेसिक येस. आणि त्याच्यामुळे मग आम्ही अवॉइड केलं ते. आणि येस, नंतर कोणत्या सिटीजमध्ये वगैरे काही स्पेशल व्हेजिटेरियन वगैरे काही मिळेल त्या ऑप्शन आम्ही नक्की ट्राय करू. तर आम्ही एका एशियन रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि इथे व्हेजिटेरियन तोफू करी आणि राईस आणि नूडल्स ऑर्डर केलेले आहेत. आणि सोबतच आता आम्ही हे एन्जॉय करतो आणि तुम्हाला आमचं हॉटेलचा टूर देऊ घरी गेल्यानंतर, म्हणजे हॉटेलवर पोहोचल्यानंतर. कारण जे ऍक्च्युली आम्ही हॉटेल बुक केलं ना ते खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आम्ही ट्राय करतोय की जर्मनीमध्ये जर आम्ही जसं खाण्याबद्दल काही स्पेशल असेल तर ते ट्राय करू, लोकांशी जास्तीत जास्त बोलू. त्याचप्रमाणे आम्ही जे राहण्याचे आमचे लोकेशन्स आहेत ते पण आम्ही असे चूज करतोय की जे काहीतरी वेगळे असतील, आमच्यासाठी नवीन एक्सपिरियन्स असेल. कारण आम्ही आता बाकी कंट्रीज मध्ये ट्रॅव्हल केलं, आम्ही हॉटेल्स मध्ये हॉटेल्स जसे असतात तसे असणार आहे. पण आम्हाला एक्सप्लोअर करायचं, स्वतःला एक्सप्लोअर करायचं आहे आणि आम्हाला पण तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत, सगळ्या नवीन नवीन गोष्टी दाखवायच्या आहे. तेच ते हॉटेल दाखवून असं बोर नाही करायचं आणि वेगळं काहीतरी करू, वेगळं काहीतरी बघू तर आम्हाला शिकायला मिळेल. आता आय एम नॉट शुअर की आम्हाला ते आजची रात्र तिथे गेल्यानंतर कशी होईल, तो पण एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत ऑनेस्ट एक्सपिरियन्स शेअर करू. कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याचं प्रमोशन वगैरे करायचं नाही आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आमचं हॉटेलचा पण पूर्ण इंटरेस्टिंग गोष्टींचा टूर देऊ. Yes. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो. तर जेवण छान होतं, पर्सनली एक्सपिरियन्स सांगायचं झाला तर. आणि 2 प्लेट मागवलं, पोटभर चांगलं जेवण झालं. तर आता चला आम्हाला 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत त्या घेतो आणि मग हॉटेलला पोहोचतो. आणि मग तिथे पोहोचल्यानंतर दाखवतोच तुम्हाला हॉटेल कसं आहे. इंटरेस्टिंग हॉटेल. येस. तर ॲक्च्युली बाहेर रेल्वे स्टेशन काहीसे असे आहेत, छान आहेत, क्लीन आहेत, साफसुथरे आहेत, खरंच आहेत. आणि आतनं मेट्रो आपली अशी आहे अंडरग्राउंड. तर चला आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. आपलं हॉटेलचं नाव आहे बॉक्स हॉटेल आणि जे नाव आहे त्याचं बॉक्स हॉटेल, तसंच काहीसे इंटरेस्टिंग याचं रूम आहे. आपलं कार्ड इथं लावायचं आहे. एंट्री केली की इकडे यांनी या पूर्ण सिटीचा मॅप काढून ठेवला आहे. छान वाटतंय. इकडे आहे रिसेप्शन एरिया, इथे बसायला थोडीशी अरेंजमेंट केली आहे यांनी. त्यानंतर इथे तुमची होस्ट रुपाली आणि इथे एक वेंडिंग मशीन लावली आहे. वेंडिंग मशीनमध्ये टूथब्रश, पेस्ट आणि बाकी फेस वॉश वगैरे पण ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे कॉफी मशीन, फ्री नाही आहे, पैसे पे करून आहे. आणि इथनं एंट्री आहे. इथनं एंट्री केलं आपली रूम इकडे आहे. हे ॲक्च्युली शेअर्डवाले टॉयलेट बाथरूम्स आहेत आणि इथे बॉक्स 66-93. चला. आणि इकडे हे सगळे रूम्स आहेत आणि ही आपली रूम. आणि आपण केलं आहे रूममध्ये नाही तर ॲक्च्युली बॉक्समध्ये एंट्री, कारण हा एक छोटासा बॉक्स आहे. इथे ठेवलं आहे आमचं सामान, वॉश बेसिन, मिरर आणि इथे एक बेड. आता एक जण इथे झोपणार तर मग दुसरा कुठे? तर दुसरा झोपणार वरती. आणि वर गेल्यावर इथे आहे हा दुसरा बेड, छोटासा आहे. जसं ट्रॅव्हल्समध्ये किंवा आपण रेल्वेमध्ये झोपतो ना तशा टाईपचं. तर मी आता तुम्हाला सांगितलं की बाथरूम जे टॉयलेट आहे ते ॲक्च्युली शेअर्ड आहे. पण इथे यांनी ना इंटरेस्टिंग गोष्ट ही खूप आवडली मला, त्यांनी इथे शॉवर दिला आहे. आणि ते बघू शकता, तुमचा सेपरेट शॉवर आहे. पाणी स्टार्ट झालं. तर ही गोष्ट खरंच इंटरेस्टिंग वाटली, काहीस वेगळं आहे. आणि बाहेर पाय पुसायला पाणी ऑटोमॅटिक थांबलं. तर
चला आपण जाऊ ग्राउंड फ्लोअरला आपल्या फर्स्ट फ्लोअरवर ना. तर ऍक्च्युली म्हणजे छोटस आहे, बिलकुलही मोठं नाही आहे. आणि इथे दाराला त्यांनी एक प्रायव्हसी डोअर दिलाय छोटस, तर इथं काच आहे, तुम्ही बघू शकता जर कोणी बाहेर डोअर नॉक केलं तर कोण आहे बघायला. आणि तुमच्या प्रायव्हसीसाठी काम झालं की तुम्ही परत बंद पण करू शकता. आणि जर किमतीचा विचार केला तर स्वस्त नाही आहे, 45 युरोला आम्हाला एका रात्रीला पडलं, कारण मी ऍक्च्युली कालच बुक केलं, तर त्यामुळे काही ऑफर पण नाही. आणि आता सीझन जर स्टार्ट झाला आहे, मे बी समरमध्ये थोडंसं आणखीन महाग पण होऊ शकतं, पण किमतीनुसार तर ऑब्व्हियसली महाग आहे थोडं. पण काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं, एक असं ना थोडंसं युनिक आहे, काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे, तर म्हटलं की चला ट्राय करू, कारण या सेम रेटमध्ये मला कुठे दुसरीकडे पण या सिटीमध्ये हॉटेल मिळालं असतं. तर तुम्हाला ह्या बॉक्स हॉटेलचा कॉन्सेप्ट कसा वाटला आणि ओव्हरऑल यांचं स्ट्रक्चरिंग कसं वाटलं कॉमेंटमध्ये पटकन लिहून आम्हाला कळवा. चांगलं असेल वाईट असेल जे काही तुमचं डिसिजन असेल ते तुम्ही कळवा. आम्हाला ते एक थोडंसं हां छोटंसं वाटलं, तर हां तर छोटं वाटलं, खूप छोटी रूम आहे, पण काहीतरी नवीन आहे. एका रात्रीचा प्रश्न आहे आम्हाला, जे झोपायचं, आम्ही दिवसभर तर फिरत असतो सामान इथे ठेवून, त्यासाठी ठीक आहे. तर चला मग आजचं हानवरचं शूटिंग आम्ही इथेच थांबवतो. तर व्हिडिओ ऍक्च्युली संपत नाही आहे आजच्या दिवशी, तर शूटिंग आमचं फक्त थांबत आहे. आम्ही शूटिंग उद्या कंटिन्यू करू आणि ते व्हिडिओमध्ये पुढे दाखवूया. तर चला मग भेटूया उद्याला, गुड नाईट. शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही जस्ट फ्रेश झालो आहे, आंघोळ वगैरे करून तयार एकदम, आणि चेकआउट करायचं आहे. त्या अगोदर आम्हाला इथे कॉफी मिळाली जी की इन्क्लुडेड होती आमच्या पॅकेजमध्ये. 12:00 जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला फ्री आहे कॉफी. हा ॲक्च्युली हा एक टोकन आहे आणि टोकनवरून कॉफी मिळते. आउट आफ्टर 12:00 तुम्हाला पैसे पे करावे लागतात. येस, तर आता चला आम्ही चेकआउट करतो आणि ओव्हरऑल तुम्हाला इथला एक्सपिरियन्स जो आहे तो शेअर करायचा आहे. तर तुम्ही ऑलरेडी या व्हिडिओमध्ये हॉटेल कसं होतं, काय वेगळ्या गोष्टी होत्या ते तर तुम्ही बघितलं आहे. जसं रुपाली म्हणाले की तसं आम्ही आता सगळं आमच्या इकडचं निपटतो आणि इथं निघालो, किंवा आमचा ओव्हरनाईट आम्ही रात्रभर कसं झोपलो आणि आमचा एक्सपिरियन्स काय होता या हॉटेलबद्दल तुमच्यासोबत शेअर करतो. तर आमचं चेकआउट झालेलं आहे हॉटेलमधनं. आता आम्ही चाललोय आमच्या पुढच्या सिटीकडे एक्सप्लोअर करायला. सिटी कुठली आहे काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकर कळेलच. तर आता मेन स्टेशनला जाऊ आणि तिथनं ट्रेन घेऊ. पण ओव्हरऑल या हॉटेल बद्दलचा आम्हाला एक्सपिरियन्स सांगायचा होता तुम्हाला. एक्सपिरियन्स जर सांगायला गेलं छान होता. हा छान होता, लाईफ टाईम एक्सपिरियन्स असतो हा. करेक्ट, असे वेगवेगळे हॉटेल्स किंवा इथले एक्सपिरियन्स जाणून घेणं. आणि आमचं मेन इंटेन्शन पण तेच होतं की आम्ही जर्मनी फिरतो आहे, सगळे स्टेट्स कव्हर करतोय या सिरीज मध्ये. yes. तर मग राहायसाठी पण असे काहीतरी आपण होस्टेल्स किंवा असे कॅप्सुल हॉटेल किंवा असे बॉक्स हॉटेल्स आणि बरंचसं काही आम्ही ऑलरेडी नेक्स्ट सिटीज मध्ये बघून ठेवलेलं आहे. तर ते पण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखीन इंटरेस्टिंग आहेत गोष्टी. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल आणि येणारे पुढची सगळे व्हिडिओ बघाल. आणि या हॉटेलमध्ये आम्हाला चांगलं वाटलं, व्हेंटिलेशन छान होतं, क्लिनिनेस होता. करेक्ट, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. टेम्परेचर पण व्यवस्थित मेंटेन होतं, रात्री थंडी वगैरे काही वाजत नाही, म्हणजे आम्हाला अशा काही कंप्लेंट्स नाही आहे. आणि इव्हन प्रमोशन पण नाही करत आहे, आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करतोय फक्त. चला मग आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आम्ही थोडं काही तर होत, त्यांनी नेक्स्ट ट्रेन आम्हाला पकडायची आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा, सो दॅट येणारे सगळ्या या व्हिडिओ तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळत राहील. चला मग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन सिटी बद्दल. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.